नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या इझी एज्यू अँड मराठी मोटिवेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे। सायन्स 2 मधील 4th चॅप्टर म्हणजेच इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरवर 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो। नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या इझी एज्यू अँड मराठी मोटिवेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर व्हिडिओतील पहिला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बेसिक फंक्शनल युनिट टू स्टडी द इकॉलॉजी इज टर्म ॲज। तर येथील ए ऑप्शन आहे एन्व्हायरमेंट, बी ऑप्शन आहे निक, सी ऑप्शन आहे इकोसिस्टीम अँड डी ऑप्शन आहे फूड चेन। तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की इकॉलॉजी कशाचा स्टडी करते, तर इकॉलॉजी हे युनिट इन्व्हायरमेंटचा स्टडी करते। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए एन्व्हायरमेंट। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, डॅश इज वर्ल्ड्स लार्जेस्ट ऑर्गनायझेशन इंजेड इन इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज। तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की जगातील अशी कोणती मोठी संस्था आहे जी इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज म्हणजेच निसर्गाच्या हालचालींवर देखरेख ठेवते। तर येथील ए ऑप्शन आहे ग्रीन पीस, बी आहे हरियाली, सी आहे BNHS अँड डी आहे IIT। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए ग्रीन पीस। तर ग्रीन पीस ही एक मोठं ऑर्गनायझेशन आहे जे निसर्गाच्या हालचालीस म्हणजे इन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज यांच्यावर देखरेख ठेवते। तर आपल्या व्हिडिओमधील थर्ड क्वेश्चन आहे, मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ डॅश नॉलेज इज व्हेरी नेसेसरी। तर येथील ए ऑप्शन आहे मॉडर्न, बी आहे मिथिकल, सी आहे वेदिक अँड डी आहे ट्रेडिशनल। तर ट्रेडिशनल नॉलेजचा जो ट्रेडिशनल जे नॉलेज आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचा रेकॉर्ड ठेवणं, ते आपल्याला आठवणीत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्या पूर्वजांचंच म्हणजेच आपल्या ॲन्सेसर्सचं ते नॉलेज असतं, त्यालाच आपण पारंपरिक ज्ञान असे सुद्धा म्हणून ओळखतो। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 4th कडे वळूया। क्वेश्चन नंबर 4th आहे, जायंट स्क्विरल इज अँड डॅश स्पेसिस। तर येथील ए ऑप्शन आहे इनडिटर्मिनेट, बी ऑप्शन आहे रेअर, सी ऑप्शन आहे इंडेमिक अँड डी आहे एंडेंजर्ड। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे इनडिटर्मिनेट। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5th, विच सेंचुरी ऑफ वेस्ट बेंगॉल इज रिझर्व फॉर टायगर्स। तर येथील ए ऑप्शन आहे गीर, बी ऑप्शन आहे सुंदरबन, सी आहे मोलाई, डी आहे कोर्बेट। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी सुंदरबन। सुंदरबन सेंचुरी ऑफ वेस्ट बेंगॉल इज रिझर्व फॉर टायगर्स। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6th, वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश एव्हरी इयर। तर येथील ए ऑप्शन आहे 22nd एप्रिल, बी आहे 5th जून, सी आहे 16th सप्टेंबर अँड डी आहे 22nd मे। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे डी 22nd मे। वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे इज सेलिब्रेटेड ऑन 22nd मे एव्हरी इयर। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7th, द ॲटोमिक एनर्जी प्लांट ॲट केरनोबेल वॉज यूज ओनली फॉर जनरेटिंग। तर येथील ए ऑप्शन आहे इलेक्ट्रिसिटी, बी आहे सोलार पॉवर, सी आहे ॲटोमिक एनर्जी अँड डी आहे ॲग्रिकल्चर। तर ॲटोमिक एनर्जी प्लांट होता जो केरनोबेलचा, तर त्यामधून फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायची, म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते आहे ए इलेक्ट्रिसिटी। तर केरनोबेलचा जो ब्लास्ट झाला होता, जी एक्सप्लोड झाला होता, तो खूप भयानक आणि भयंकर होता, त्यामध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। क्वेश्चन नंबर 8 आहे, द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरी वन्स नीड बट नॉट द ग्रीड। तर हु इज से। तर येथील ए ऑप्शन आहे पंडितजी, बी ऑप्शन आहे इंदिरा गांधी, सी आहे महात्मा गांधी अँड डी आहे नन ऑफ दिस। तर हे कोण म्हटलं आहे वाक्य, तर हे म्हटलं आहे महात्मा गांधींनी, म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9th, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट डॅश। तर येथील ए ऑप्शन आहे 1947, बी ऑप्शन आहे 1934, सी ऑप्शन आहे 1980 अँड डी ऑप्शन आहे 2001। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी 1980, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट हा 1980 लागू झाला होता। क्वेश्चन नंबर 10 आहे, डॅश इज अ केमिकल फॅक्टर ऑफ अबायोटिक कंपोनंट्स। तर येथील ए ऑप्शन आहे एअर, बी आहे वॉटर, सी आहे न्यूट्रियंट्स अँड डी आहे सनलाईट। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी न्यूट्रियंट्स इज अ केमिकल फॅक्टर ऑफ अबायोटिक कंपोनंट्स। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 11th कडे वळूया। क्वेश्चन नंबर 11th आहे, विच इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ अबायोटिक कंपोनंट्स। तर येथील ए ऑप्शन आहे प्रोटीन्स, बी आहे आयरन, सी आहे सोडियम अँड डी आहे ऑक्सिजन। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए प्रोटीन्स। प्रोटीन्स इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ अबायोटिक कंपोनंट। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12, विच इज अ रेअर स्पेसिस। तर येथील ए ऑप्शन आहे लायन, बी आहे टायगर, सी आहे जायंट स्क्विरल अँड डी आहे मक्स डिअर। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे डी मस्क डिअर। तर मक्स डिअर इज अ रेअर स्पेसिस। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13, इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ॲक्ट। तर येथील ए ऑप्शन आहे 1999, बी ऑप्शन आहे 1984, सी ऑप्शन आहे 1986 अँड डी आहे 2005। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी 1986, इन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ॲक्ट 1986। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14, ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस इज कॉल्ड
दिस डायव्हर्सिटी, तर येथील ए ऑप्शन आहे स्पेसीज, बी ऑप्शन आहे जेनेटिक्स, सी ऑप्शन आहे इकोसिस्टीम अँड डी आहे ॲनिमल. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी जेनेटिक. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसीज इज कॉल्ड जेनेटिक डायव्हर्सिटी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. इन मॉडर्न सिव्हिलायझेशन धीस बिकम अ प्रायमरी नीड. तर येथील ए ऑप्शन आहे फूड, बी आहे शेल्टर, सी आहे एअर अँड डी आहे एनर्जी. तर आताच्या आधुनिक काळामध्ये एनर्जी हॅज अ बिकम प्रायमरी नीड. तर येथे जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे डी एनर्जी. तर क्वेश्चन नंबर 16 आहे इन विच इयर युनायटेड नेशन्स प्रोग्राम म्हणजेच UNEP स्टार्टेड. तर येथील ए ऑप्शन आहे 1915, बी आहे 1960 अँड डी सी आहे 1972 अँड डी आहे 18. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी 1972. तर या काळात ते UNEP हे स्टार्ट झालं होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 70. मानस सँच्युरी सिच्युएटेड इन विच स्टेट. तर येथील ए ऑप्शन आहे आसाम, बी आहे गुजरात, सी आहे उत्तर प्रदेश, डी आहे मध्य प्रदेश. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए आसाम. मानस सँच्युरी सिच्युएटेड इन विच स्टेट, तर आसाम. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. यूज ऑफ आर्टिकल्स प्रिपेअर्ड फ्रॉम स्किन और ऑर्गन्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स हॅज बीन बॅन्ड. तर हे कोणत्या आर्टिकल्सनुसार बॅन आहे? तर येथील ए आहे 49A, बी आहे 49B, सी आहे 49C अँड डी आहे नॉन ऑफ दिस. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी 49B. तर यूज ऑफ आर्टिकल्स प्रिपेअर्ड फ्रॉम स्किन और ऑर्गन्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स हॅज बीन बॅन्ड 49B. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स टुगेदर फॉर्म. तर येथील ए ऑप्शन आहे इकोसिस्टीम, बी आहे इन्व्हायरमेंट, सी आहे इकॉलॉजी अँड डी आहे बायोडायव्हर्सिटी. तर जेव्हा फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स टुगेदर म्हणजेच एकत्रितपणे येतात तेव्हा इन्व्हायरमेंट हे फॉर्म होत असते. म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी इन्व्हायरमेंट. तर आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा क्वेश्चन आपण आता बघणार आहोत क्वेश्चन नंबर 20. साऊंड पोल्युशन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन रूल. तर येथील ए ऑप्शन आहे 1980, बी आहे 2011, सी आहे 1998 अँड डी आहे 2000. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे डी 2000. 2000 साऊंड पोल्युशन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन रूल लागू केला गेला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूया. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. जर तुम्हाला या टॉपिकमध्ये काही अडचण येत असेल तर मला नक्की कळवा, मी ते सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.